नोव्हेंबर 1659 एका अभूतपूर्व अद्भुत घटनेनं प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारलेला शामियाना थरारला. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाला नेस्त नाबूद करण्याचा विडा उचलणाऱ्या धिप्पाड कपटी अफजल खानाचा प्रचंड देह धाराशायी झाला. आमच्या राजांना संपवण्याची भाषा करणारा अफजल खानाचा कोथळा महाराजांनी वाघ नखांनी बाहेर काढला. खान कोसळला. प्रतापगड एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. राजांच्या जय जयकारानं अवघा सह्याद्री निनादला. हिंदवी स्वराज्य संपवण्याची भाषा करणाऱ्या अफजल खानाचा महाराजांनी याच स्वराज्यात वध केला. मराठी माणसाची अस्मिता, आमच्या राजाच्या शौर्याचं प्रतीक, तमाम शिवभक्तांची प्रेरणा आणि हा शिव प्रताप घडवणारं शस्त्र होत वाघनाक. अशी ही ऐतिहासिक शौर्याची साक्ष देणारी वाघनाक दूर विदेशात संग्रहालयात असणं तमाम महाराष्ट्रासाठी अस्वस्थ करणारी बाब होती. महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवारांना ही गोष्ट सलत होती. काहीही करून हा अमूल्य ठेवा परत आणायचाच हा निश्चय सुधीर मुनगंटीवार यांनी केला आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रयत्न सुरू केले. हे काम सोपं निश्चितच नव्हते, परंतु विश्वास ठाम होता. लंडन मधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयाशी झालेल्या पत्र व्यवहाराला यश मिळालं. महाराष्ट्र वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार लंडनला व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयाशी सामंजस्य करार करायला रवाना झाले. आणि अखेर तो दिवस उजाडला ज्यासाठी केला होता अट्टहास. शिवरायांची वाघ नखे या महाराष्ट्रात परत येत आहेत या भावनेनं विदेशी भूमीवर स्थायिक असलेल्या तमाम मराठी मंडळींचा ऊर आनंदानं भरून आला होता. माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला भेट दिली. लंडनची ही भेट ऐतिहासिक ठरली. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमचे संचालक आणि माननीय मंत्री महोदयांची वार्तालाप भेट झाली. या औपचारिक भेटीनंतर तो महत्वपूर्ण क्षण आला. शिवरायांची ऐतिहासिक वाघनख महाराष्ट्रात परत आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. लंडनचं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होताच वाघनख 3 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या भूमीत, शिवरायांच्या भूमीत आणण्याची स्वप्न पूर्ती झाली. मराठी मुलुख धन्य झाला. शिवप्रताप वचनपूर्ती.